भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. स्वतःच्या घराच्या अंगणात आंदोलन करण्याचे आदेश असतानाही नंदुरबार जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी 5 जास्त कार्यकर्त्यांनी एकत्र येत योग्य शारीरिक अंतर ठेवत आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनात भाजपाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील आघाडीचे अकार्यक्षम सरकारच्या निषेधार्थ प्रत्येक बूथ शहर व गाव पातळीवर महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. नवापूर शहरात विविध भागात आंदोलन झाले. यात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जिल्हा चिटणीस एजाज शेख, शहराध्यक्ष प्रणव सोनार, तालुका सरचिटणीस दिनेश चौधरी, स्वप्नील मिस्त्री, जयंतीलाल अग्रवाल, कमलेश छत्रीवाला, सौरभ सोनार, मेहुल सोनार आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर. नमस्कार, मी अनिल मोहन वसावे, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. आज संपूर्ण जगात ज्या करोना रोगानं थैमान घातलं आहे त्याचे प्रसाद निश्चितच आमच्या नंदुरबार जिल्ह्यातही उमटलेले आहेत. आमचा नवापूर तालुका जरी ग्रीन झोनमध्ये असला तरी पण या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीने काळजी घेतोच आहोत. पण जी काळजी महाराष्ट्र सरकारने घ्यायला पाहिजे, महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं यांचं सरकार आहे. हे सरकार म्हणतं की आम्ही प्रत्येक माणसाला जे स्थलांतरित होत आहेत त्यांना आम्ही जेवण देतो आहे, प्रत्येक माणसांपर्यंत धान्य पोहोचवतो आहे, प्रत्येक माणसांना आम्ही त्यांच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आमच्या नवापूर शहरात नंदुरबार जिल्ह्यामध्ये असं कुठलंही परिस्थिती होताना दिसत नाही. माझ्या नवापूर शहरापासून जवळच 2 चेकपोस्ट आहे, त्या ठिकाणी गुजरात राज्यातून लोंडाचा लोंडा बसने तिथं उतरवला जातो. रोज सुमारे 7-8 लोक त्या ठिकाणी सोडले जातात आणि त्यांना परराज्यामध्ये पाठवलं जातं. इथून त्यांची बसने व्यवस्था केलेली आहे. ती माणसं सकाळी उतरतील, रात्री उतरतील, केव्हा उतरतील, त्यांची चहाची व्यवस्था नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही, त्यांना जेवणाची व्यवस्था नाही. काही स्वयंसेवी संस्था नावाच्या इथं संस्था आहेत, त्या त्यांना अन्नाचा पुरवठा करतात पण तोही कमी प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे ते स्थलांतरित मजूर आहेत, स्थलांतरित लोक आहेत, त्यांना उपासमार करावी लागू राहिलेली आहे. महिलांना शौचालयास जाण्यास शौचालयाने आहे, बाथरूम जाण्यास बाथरूमने आहे, पुरुषांना संडासला जाण्याची जागा नाही आहे आणि त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर पण खूप खराब होतो आहे. माझी सरकाराला विनंती अशी आहे की त्यांनी या सगळ्या व्यवस्था लावून द्याव्या. आणि त्यांनी जो गोंगाटा लावलेला आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये जे आम्ही काम करतो आहे, चांगलं काम करतो आहे, तो त्यांचा खोटारडेपणा आहे. आज ही हे महाराष्ट्र सरकार कुंभकर्णाच्या झोपेत झोपलेलं आहे आणि त्यांनी ते जागं व्हावं, त्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांनी निर्लज्जपणे काम न करता सरकार चालवण्याचा प्रयत्न केला आहे, तो हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये खेड्यामध्ये आम्ही काळा मास्क लावून काळे कपडे घालून या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत आहे. जय श्रीराम.